नमस्कार रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत रामराजे निंबाळकर यांनी निरादेवघर देवघर पाणी प्रश्नावरून केलेल्या विधानावर सध्या सातारा जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे रामराजे यांनी काल सातारा जिल्ह्यात तीन पिसाळलेली कुत्री असल्याचं म्हटलं आहे ते भाजप खासदार रणजित सिंग निंबाळकर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करत होते आज त्यांनी पुन्हा उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साध असे अनेक आमदार खासदार अंगावर घेतले आहेत त्यामुळे माझी ऊर्जा वाढतच गेली आमदार खिशात आणि हे दोन खासदार मी माझ्या काखेत घेऊन फिरतो असा टोलाही त्यांनी लगावला आम्हाला बांडगुळ म्हणणाऱ्यांनी त्यांच्या आधीच्या छत्रपतीची पिढी पीड़ी आमच्या पिढीनेच सांभाळली याची जाणीव ठेवावी तुमचा आणि माझा दोघांचाही राज्याभिषेक घरातच झाल्याने आपण दोघेही स्वयंघोषित राजे आहोत मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरतो तर तुमच्या पोटात का दुखतय तुम्हीही दोन वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरून काय केले असा सवाल देखील रामराजे निंबाळकर यांनी केला दरम्यान निरादेवघर धरणाच्या पाण्यावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजेंचं नाव न घेता टीका केली होती स्वार्थासाठी चौदा वर्ष बारामतीला पाणी वळवलं जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं असा गंभीर आरोप याआधी केला होता आता उदयनराजे भोसले हे रामराजे निंबळकर यांना उत्तर देणार का यांच्याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद